अभद्र वागणुकीबद्दल त्या पोलिसांवर पोलीस, पोलीस अधीक्षकाची कुठलीही कारवाई नाही माझी तक्रार कोणाकडेही करा मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असे त्या पोलीस शिपायाचे शब्द येथील त्या विस्कटलेल्या अस्ताव्यस्त पार्किंग आणि आत सोडलेल्या असंख्य गाड्यांबद्दल विचारणा केली असता त्या पोलिसांचे उत्तर संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे मामा चौक येथील रावण दहन दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असताना रस्त्यात वाहतूक व्यवस्थेचे दुर्लक्ष असताना गर्दीमुळे कुठलाही मोठा अपघात होऊ शकतो तसेच अधेमध्ये गाड्या पार्किंग संबंधी विचारणा केली असता त्या पोलीस शिपायाने माझी कुणालाही तक्रार करा मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असं उत्तर दिलं त्याच्या उत्तरानं असं जाणवलं जणू त्याच्या या वागणुकीला सर्व पोलीस विभागाचे समर्थन असावे तक्रार करून सुद्धा शून्य कारवाईवर असे जाणवले की अशा पोलीस शिपायांना वरिष्ठांकडून प्रोत्साहन दिले जात आहे काहीही बोला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा त्यांचा अप्रत्यक्ष अर्थ निघतोय ये जा करणाऱ्यांसोबत सुद्धा त्या पोलीस शिपायाची एकंदरीत वागणूक अभद्र असल्याचं आढळलं या संदर्भात डीआयजी साहेबांकडे सुद्धा तक्रार केलेली असून त्या पोलीस शिपायावर कारवाई केल्याची मागणी केली आहे आपल्या कार्यसंबंधी लापरवाही करून असे अभद्र बोलणाऱ्या पोलीस शिपायावर कारवाई करणे गरजेचे आहे ब्युरो विदर्भ सम्राट